मित्रांनो आमच्या इथला आता चिंदावंदन झालेला आहे सगळेजण पिठले भाकरी खायची असेल खूप टेस्टी तर 9833744006 या नंबरवर कॉल करा. हा पार्वती किचनचा नंबर आहे. शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनल संगमभवरे कुटुंबमध्ये. मित्रांनो सर्वात सगळ्यांना आज आहे 26 जानेवारी, म्हणजे मी ब्लॉग बनवतो त्या दिवशी आहे 26 जानेवारी. त्यामुळे सगळ्यांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा ब्लॉग कदाचित मला वाटतं तुम्ही 26 जानेवारीच्या तिसऱ्या दिवशी बघत असाल, म्हणजे 28 तारखेला. तरी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा, कारण शुभेच्छांचा ब्लॉग येऊन गेला असेल आपला. चलो भेटू आज दिवसभरात काय काय होते आमच्या इथलं फ्लॅग होस्टिंग आणि सगळं बरंच काही. भेटूया पुढे व्हिडिओत. मित्रांनो आमच्या इथलं आता चिंदावंदन झालेलं आहे. सगळेजण आले बघा, पाठक आहेत आपले, व्हिडिओ बघतात आणि भावेश आहे आणि तन्मय आपला. चलो मित्रांनो आता संध्याकाळी परत भेटू, दिवसभरातलं काय असेल तेही आपण ऍड करू. मित्रांनो जसं तुम्हाला मी सकाळी ब्लॉग सुरुवात करताना तुम्ही पाहिलंय की आपण आज जाणार होतो पूनमकडे पिठल्याची रेसिपी बघायला. पिठलं आणि भाकरी गजानन महाराजांच्या मठामध्ये दर गुरुवारी त्यांच्याकडनं जाते नैवेद्यासाठी. तर चला आपण आता पिठलं आणि भाकरीची रेसिपी पाहणार आहोत. यस, चलो आता आपण आतमध्ये जाऊया. चला आता आपण जाऊया रेसिपी बघायला. मित्रांनो आपण आता आलोय पूनमच्या इथे. आज स्पेशल आपण रेसिपी बघणार आहोत पिठल्याची, कारण दर गुरुवारी पिठलं आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवण्यासाठी गजानन महाराजांच्या मठात नेऱ्याला पूर्ण हे भाकऱ्या आणि पिठलं जातात. तर ते पिठलं कसं बनतं ते आपण आता बघणार आहोत. पूनम दिसेल की नाही दिसेल ते नंतर पुढे तुम्ही व्हिडिओत बघा, पण आधी आपण रेसिपी बघूया पिठल्याची. तुम्हाला काय काय साहित्य घेतले ते दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपण काय काय साहित्य घेतोय. लसूण घेतलेले आहे, सोलून बऱ्यापैकी आहेत, म्हणजे मी आता काउंट काय सांगू शकत नाही. आणि तिखट मिरच्या आहेत. चला आता पुढे आपण रेसिपी बघणार आहोत. ऍक्च्युली आता काय करणार आहोत पण हे आपण आता मिक्सर लावून घेणार आहोत ना. हा बघा मित्रांनो रेसिपी. मित्रांनो बघा आता मिक्सरमध्ये आपण घेतलं आता वाटून घेऊया. बरेच दिवसांनी आपल्या ब्लॉग मध्ये दिसते. मनी कशी आहे? म्हणे मनी पळालेली आहे. आपण चला रेसिपी बघूया. मित्रांनो पिठल्याला कांदा हा लागणारच आणि कांदा तुम्ही बघू शकताय साधारण 1/4 किलो असेल, म्हणजे पूर्ण मेजरमेंट माप पूनम सांगेलच पुढे, तर त्याचं कटिंग होत आहे. चलो पुढे व्हिडिओत कंटिन्यू राहा, छान अशी रेसिपी बघायला मिळेल. मित्रांनो पार्वती किचनचं तुम्ही आता बोर्ड पाहिलं तर पूनमला तुम्ही सगळे ओळखता. पहिले आपल्या सगळ्या ब्लॉग मी पाहिलंय. पूनम व्ह्यूअर्स ना आपण आता दाखवणार मी सांगितलंय पण तू सांग. नमस्कार, मी पूनम फ्रॉम पार्वती किचन. आज आपण बनवतोय गजानन महाराजांच्या प्रसादासाठी पिठलं आणि भाकरी. त्याच्यात आधी आपण आता बघूया पिठलं आणि त्याचं साहित्य. बरं, हे तुम्ही मग अशी पाहिलंच असेल, मिरची आणि लसूण क्रश करून घेतलंय. त्याच्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक आणि हे कढीपत्त्याची पानं व्यवस्थित धुवून घेतली आहे. कांदा चिरून घेतलाय, हळद, मीठ, मोहरी आणि जिरं. तेल कढईमध्ये गरम करत ठेवलंय. हे आता गरम होत आलंय, त्याच्यामध्ये आपण आधी घालणार आहोत मोहरी. आपण 2.5 किलो पिठलं बनवत आहोत. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. आधीच कढई गरम झाली होती त्यामुळे फटाफट पोळी होती. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, मला आवडते. आणि आपण आता घालणार आहोत कांदा. हा 1 किलो कांदा घेतला मी.
त्याच्यावर थोडं मीठ घालू. मीठ घातल्याने कांदा लवकर मऊ होतो. मित्रांनो, ह्या एक एक टिप्स आहेत, त्या लक्षात घ्या. एका मऊ होईपर्यंत, चांगलं कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचं. बरं मित्रांनो, अच्छा, हे आपण आता काय करतोय, पूर्ण बेसन पेटून घेतोय ना पहिलं. बरं, चलो मित्रांनो, हे पूर्ण झालं का तुम्हाला परत भेटू आपण. आता बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर बदलत चालला आहे. छान लाल झालाय ना. हा, लाल झालाय. थोडा असा ट्रान्सलुसंट झाला की त्याच्यात आपण तो मिरची आणि लसूणचं जे क्रश केलंय ते घालूया. बरं, अच्छा, हे आपलं लसूण आणि मिरचीचं क्रश आपण त्यात ऍड केलेलं आहे, जे मग अशी मिक्सर लावून घेतलं आपण. मित्रांनो, मित्रांनो, आपण आता कांदा लाल झाल्यानंतर जे लसूण आणि मिरचीचं क्रश होतं ना, ते आपण त्यात ऍड केलंय. हो ना पुढं. हो, आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बरं, थोडा वेळ त्याचा कच्चेपणा निघून जाऊ देत. त्याच्यानंतर आपण पुढील मसाले घालू. ओके, आता हे ढवळून घेते जरा छान पैकी, मग पुढचे मसाले ऍड करूया आपण. आता आपण यात घालूया हळद. आता हळद टाकलेली. हळद घालूया आपण ह्याच्यात, ठीक आहे. आणि आपण मगाशी थोडस मीठ घातलं होतं कांदा मऊ होण्यासाठी. आता आपण त्याच्यात मीठ घालूया, कारण की क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला मीठ थोडं जास्त लागणार. हो, पण हे तुझा अंदाज आहे. हा, माझा अंदाज. मित्रांनो, मीठ जे आहे ना, ते प्रत्येकाच्या स्वादानुसार, स्वादानुसार, चवीनुसार शुद्ध अवलंबन व्यवस्थित मिक्स करायचं. हो हो, एवढं याच्याबरोबर सुद्धा छान पैकी भाकरी जाईल ना. अगदी आपल्याला टेम्प्टिंग वाटतं ना. टेम्प्टिंग वाटतं ऍक्च्युली. हे सगळं व्यवस्थित मसाले परतून झालेले आहेत. आता आपण त्याच्यात जे कुरवलेलं पीठ आहे. ओके, मग अशी जे आपण बेसन मिक्स करत होतो पाण्यात, ते आपण ऍड करणार आहोत. बरं, चलो. ते ऍड केल्यानंतर छान दिसतंय ना रंगाचा एकदम. आता आपण हे एवढं पाणी घातलंय, आपल्याला असं वाटेल की हे एकदम असं पातळ होईल, पण हे सगळं पाणी ऍबसॉर्ब होणार आहे आणि ते सुक होणार. ओके, चलो, अजून लागणार आहे पाणी. बर, आता या ढवळत बसू दे, आपण नंतर एकदा दाखवूया. आता म्हणजे फायनली अजून ढवळेपर्यंत ढवळून झाल्यानंतर आपलं तयार होईल. ओके, ऍड करतो पाणी, ऍड करायचं का थोडस. ओके, बस, चला. मित्रांनो, बघू शकता काय ते आपण म्हणतो याला, किती छान असं पिठलं दिसते ना. टेक्स्चर काय बोललीस, मला जमत नाही ना. हा, मला ते शब्द जमत नाही मित्रांनो. आता डेली बनवणार त्यांना माहिती आहे, पूनमचं कसं हातात स्वतःच तिचा कला आहे. हे तुम्ही भाकरी सोबत खाणार ना, त्याच्यासोबत कांदा फोडलेला, खूप छान आणि टेम्प्टिंग असतो. मित्रांनो बघा, माझ्या महाराष्ट्रीयन फूड. हो, आणि त्यात चव मित्रांनो अजून एक, हे म्हणजे महाराजांच्या नैवेद्यासाठी चालल्यामुळे त्याची चव अजून वेगळी वाढली आहे. तुम्ही बघून तरी समाधान माना आता सध्या. मी कदाचित टेस्ट करीन नंतर. तुम्हाला हवं असेल, खायचं असेल तर ऑर्डर द्या. ऑर्डर द्या, कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा नंबर, डिस्क्रिप्शनला नंबर आहे, 9833744006. मित्रांनो, नंबर जो आहे ना समोर फ्लॅश होत असेल, पार्वती किचन चे मालक चालक पण आहेत. खूप मस्त झाली आहे, मस्त ऑथेंटिक महाराष्ट्रीयन वाटती आहे. तुम्हाला पण जर असे सेम टू सेम पिठले भाकरी खायची असेल खूप टेस्टी, तर 9833744006 या नंबरवर कॉल करा. हा पार्वती किचनचा नंबर आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार याची मला खात्री आहे. आणि पूनमने आपल्याला बनवून दाखवलेली जी रेसिपी आहे पिठल्याची, ती तुम्हाला आवडली असेल. आणि आवडली असेल तर नक्की घरी करून बघा, आणि तुम्ही बनवलेलं पिठलं कसं झालंय हे कमेंटद्वारे कळवा. म्हणजे अंशुनी जे तुम्हाला रिव्ह्यू दिलेलं आहे तेही तुम्हाला कसं वाटलंय तेही मला नक्की व्हिडिओत कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, काळजी घ्या मित्रांनो.